शिवसेना के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उनके सरकार के आधे मंत्री नेता घोटाले बाहर आ चुके हैं, अब परिवार के एक एक घोटाले बाहर आ रहे हैं। इसके लिए किरीट सोमैया के परिवार के ऊपर दबाव लाके दहशत खड़ा करने का प्रयास कर रहे हैं। उनके प्रवक्ता संजय राउत के द्वारा 100 करोड़ का शौचालय घोटाला प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमैया ने किया। मैं 15 दिन से उद्धव ठाकरे को चैलेंज कर रहा हूँ, 100 पैसे का वो तो घोटाला दिखाओ। और इसके लिए आज हमने मुलुंड पुलिस स्टेशन में कंप्लेंट दाखिल किए आईपीसी 503, 506, 509 के अंतर्गत कार्रवाई होनी चाहिए संजय राउत के खिलाफ, क्रिमिनल एक्शन हो, FIR हो। 2019 साली किरीट सोमय्याला काही लाख रुपये मिळाले, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। बघा, मेट्रो डेल कलकत्ताचा ऍड्रेस, 30 कंपनी ज्यांच्यावर ED आणि CBIच्या धाडी पडल्यात, चौकशी सुरू आहे त्यांच्या गैरव्यवहाराविषयी। या अशाच कंपन्या किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो कोट्यवधी रुपये कसे काय देतात? इतर कोणाला का देत नाही? किरीट सोमय्याच्या युवक प्रतिष्ठानला ह्या कोट्यवधी रुपयांचा व्यवहार कसा केला जातो हे मी गेले 4 दिवस रोज एक कंपनी, अशा 172 कंपन्या आहेत, 172 कंपन्या, आणि त्या अनेक कंपन्यांचा व्यवहार शोधण्याचं काम सुरू आहे। आणि त्या प्रत्येकानं किरीट सोमय्याला पैसे दिले आणि मोठ्या प्रमाणात पैसे दिले। काल हे महाशयांची तक्रार करायला गेले होते ना, प्रतिष्ठा वगैरे त्यांची काय जी काय आहे म्हणतात ती गेली असं वगैरे सांगण्यासाठी, प्रतिष्ठा ही त्यांची प्रतिष्ठा। बरं, हे अजून मी काही काढलेलं नाही आहे, ते हिमनगराचं एक टोक आहे, याहीपेक्षा मोठी प्रकरणं बाहेर आहे। मी वारंवार सांगतो, भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा मुखवटा घालून हा माणूस गेले अनेक वर्ष अनेक उद्योगपती, अनेक कंपन्या, व्यापारी, बिल्डर्स यांच्याकडून खंडणा गोळा करणं, अशा प्रकारे युवक प्रतिष्ठान, हे युवक प्रतिष्ठान त्याच्या कुटुंबात आहे, त्याच्यावरती कोणी बाहेरचा माणूस नाही आहे। पहा, धर्मादाय आयुक्तांकडे त्या संदर्भात व्यवस्थित सगळं तक्रारी दाखल होत आहे, सुरू आहे प्रोसेस, पोलिसांसुद्धा प्रकरण जाय चौकशीसाठी, पण हे मुखवटे फाटत आहेत आणि मुखवटे फाटलेले आहेत।